अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बंधन बँकेच्या शाखेतील कर्मचाऱ्याने कर्जवसुली करून आणलेली रक्कम चोरांनी लंपास केल्याचा बनाव केला होता। जामनेर शहरातील बंधन बँकेचा कर्मचारी हितेश रामेश्वर देशमुख याने काल गारखेडा येथून कर्ज वसुली करून येत असताना दोन चोरांनी त्याच्या गाडीला धक्का देऊन 1,25,750 रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन ते लंपास केली असल्याचा बनाव करत याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला ही खोटी माहिती दिली होती। या माहितीच्या आधारे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या सहकाऱ्यांना तपासास पाठवले असता तपासाअंती बँकेचा कर्मचारी हा बनवाबनवी करत असल्याचा संशय आल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यास पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत सर्व वदवून घेतले। त्यानंतर बँक कर्मचाऱ्याने आपली बॅग MIDC जवळ फेकली असल्याने व रोकड गारखेडा गावाजवळ रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात लपवून ठेवून त्यावर मोठा दगड ठेवल्याची कबुली दिली। जामनेर पोलीस स्टेशनला रोकड ताब्यात घेतली असून त्या बँक कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज दिनांक 5/10/2020 रोजी दुपारी अंदाजे 3:30 पोलीस स्टेशनला आम्ही हजर असताना बंधन बँकेचे कॅश जमा करणारे कर्मचारी हितेश रामेश्वर देशमुख राहणार पारळ तालुका भोकरदन जिल्हा जालना वय 24 वर्ष पारळ हे व त्यांचा स्टॉक पोलीस स्टेशनला आला व त्यांनी कळवले की नमूद कॅश जमा करणाऱ्या इसमाने गारखेडा या ठिकाणाहून 1,25,750 रुपये बँकेची कॅश जमा केली। त्यानंतर मोटरसायकलवर तो जामनेरला परत येत असताना MIDCच्या टर्निंगवर पाठीमागून मोटरसायकलवर दोन इसम आले व त्यांनी याच्या मोटरसायकलला लाथ मारून याच्या गळ्यात लटकवलेली कॅशची बॅग त्यामध्ये कंपनीचा टॅब व 1,25,750 रुपये नगदी रोख व इतर साहित्य घेऊन पळून गेले। आणि त्यानंतर सदर इसम यांनी सांगितले की मी रोडच्या बाजून लावलेले दगड त्या दगडावर पडलो व छातीला मार लागला असा पोलीस स्टेशनला आला। त्याला सदर बँकेने परस्पर हॉस्पिटलमध्ये देऊन उपचार करून पोलीस स्टेशनला आणले। सदर घटना बघितल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीपासूनच संशयास्पद बाबी निदर्शनात येत होत्या। अशा परिस्थितीमध्ये आम्ही घटनास्थळी गेलो, आमचा संपूर्ण स्टॉफ सोबत आम्ही प्रत्येक अँगलने या घटनेची चौकशी करण्यात आली, वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात आले आणि चौकशीअंती आम्ही अशा निष्कर्षावर आलो की सदरची बाब ही बनावट दिसून येत आहे। परंतु सदर इसम कॅश जमा करणारा हा स्पष्ट बोलत नव्हता, त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने सर्व घटना सत्य परिस्थिती समोर सांगितलेली आहे व त्यांनी सांगितले की सदरची रक्कम मी स्वतः माझ्या स्वतःसाठी घेतलेली असून सदर बनवटी मी स्वतः कंपनीला व पोलिसांना सांगितले आहे। त्यानुसार त्यांनी सदरची बॅग ही MIDCकडे जाणाऱ्या पुलाखाली ठेवली होती व सदरची कॅश ही कारखेड्याकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला दगडाखाली लपून ठेवली होती। सदरची कॅश व बॅग व टॅप हा त्या नमूद इसमाकडून आपण हस्तगत केलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।